प्रधानमंत्री मोदींच्यावर अशा प्रकारचे आरोप करणं हे खरं म्हणजे जनता सहन करणार नाही. जेव्हा जेव्हा आरोप ज्यांनी ज्यांनी केले त्या लोकांना जनतेने अगदी खड्ड्यात घातलेलं आहे आणि यांना देखील येत्या 4 जूनला जनता खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. ते मोदीजींना गाडण्याची भाषा करतायत. तुमची ताकद किती, तुमचा आवाका किती, मर्यादा किती, त्याला मनगटामध्ये बळ असावं लागतं, मनगटात जोर असावा लागतो. तर बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हा तुमचं संपलं आहे. त्यामुळे याचं उत्तर मोदीजींनी देणारच नाहीत. त्या आरोपाला मोदीजी उत्तर देतच नाहीत. हाती चलताय बजार कुत्ते भोगते हजार अशी परिस्थिती आहे आणि म्हणून याला उत्तर येत्या निवडणुकीमध्ये 4 तारखेला नक्की मिळेल, जनता देईल. त्यांनी असं म्हटलं बाळासाहेबांचा अपमान जो आहे तो या संपूर्ण वक्तव्यातून मोदींनी केला असं त्यांनी म्हटलं. बाळासाहेबांचा अपमान, बाळासाहेबांच्या बद्दल आताही मोदीजींनी जो आदर व्यक्त केला बाळासाहेबांच्या विचारांच्या बद्दल, बाळासाहेबांच्या भूमिकेच्या बद्दल मोदीजींनी आत्ता भाषणामध्ये जो आदर व्यक्त केला तो आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान मोदीजी कधीच करू शकत नाही. बाळासाहेबांचा अपमान तुम्ही केले, बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले, त्यामुळे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या जनतेला धोका देण्याचं काम तुम्ही केले. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता निवडणुकीमध्ये तुम्हाला धोका देऊन तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मोदींनी एक ऑफर आता दिलेली आहे, साहजिकच आहे, आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यांनी म्हटलेलं आहे की बाळासाहेबांचा अपमान जो आहे तो मोदींनी केलेला नाही आहे आणि जनता 4 जूनला तुम्हाला धडा शिकवेल असं एकनाथ शिंदे या ठिकाणी बोललेलं पाहायला मिळतात. कॅमेरामन संतोष कदमसह विनायक डावरू, TV9 मराठी, नंदुरबार.